हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा। त्यासाठी आपण चिकनला छान असं शिजून घेतलं आहे। तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या आहेत कुकरच्या। इथे वाटण घेतलं आहे आपण, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आपण टोपमध्ये तेल तापत ठेवलं आहे। जिरं मोहरी आपण यामध्ये टाकून घेतलं आहे। आता यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया। गॅस आता आपण या वाटणाला छान असं आपण परतून घेऊया। याला जास्त परतून नाही घ्यायचंय। आपण हे भाजून घेतलंय आधी आणि मग याचं वाटण केलंय, म्हणून नाही तर आपल्या भाजीचा हा कलर जास्त असा काळपट येतो। छान असं आपलं वाटण हे परतून झालं आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकूया। दोन चमचे आपण चटणी पावडर टाकणार आहोत किंवा मिरची पावडर। एक चमचा गरम मसाला, एक चमचा धनिया पावडर, हळद, एक चमचा चिकन मसाला, आता आपण सगळे मसाले छान असे परतून घेऊया। गॅस आपण फास्टच ठेवायचा आहे। आपण मसाल्यांना जेवढं छान असं परतून घेणार तेवढे आपल्या भाजीला छान असा कलर येणार। कंटिन्यू आपण हलवत राहायचंय, नाही तर आपले मसाले खाली लागतील। आता आपण यामध्ये फक्त एक चमचा सूप टाकून घेणार आहोत, फक्त एक चमचा, जास्त नाही। थोडंसं आपण याला यामध्ये शिजून घेऊया। गॅस आता आपण कमी करून द्यायचा आहे। दोन ते तीन मिनटं झाले, आपण छान असा मसाला परतून घेतला आहे। आता आपण त्याला असं हलवून घेऊया। गॅस कमीच राहू द्यायचा आहे, फास्ट नाही। पाहू शकता छान असं आपल्या भाजीला असा कलर येतोय। थोडीशी कोथिंबीर टाकायची, आपण मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेऊया। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता, घट्ट पातळ त्याप्रमाणे। आता आपण गॅस फास्ट करूया। आपण सूपमध्ये मीठ वापरलं आहे म्हणून आपण मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घेऊया। आता आपण गॅस फास्ट करून घ्यायचा आहे आणि भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आपण अजून थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आपल्याला पातळसर रस्सा करायचा आहे, घट्टसर नाही। पाहू शकता छान असं आपल्या भाजीला कलर आला आहे। आता आपण भाजीला एक उकळी घेऊन घेऊया। गॅस फास्टच राहू द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे। आता आपण गॅस कमी करायचा। कोणतीही मसाल्याची भाजी असली तर आपण उकळी आल्यानंतर गॅस हा कमीच करायचा असतो, नाही तर आपली भाजी ही खाली ओतू जाते। आता आपण गॅस बंद करूया। पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजून झाली आहे। ऑलरेडीच आपण चिकनला शिजून घेतलं आहे म्हणून आपण जास्त या भाजीला शिजून नाही घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण भाजीला छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया। छान अशी आपल्या भाजीला कलरही आला आहे।
छान अशी आपली भाजी घट्ट ही नाही पातळ ही नाही पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपला चिकनचा रस्सा तयार। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।